नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कोरोना विषाणू बाधित संख्येत लक्षणीय वाढ होते आहे। तालुका प्रशासनाकडून उपाययोजना यावर सुरूच आहेत। नागरिकांना बेड, ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर औषध उपलब्धता, ॲम्ब्युलन्स सेवा आदी माहितीसाठी खेड पंचायत समितीमध्ये 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना सुद्धा करण्यात आली आहे आणि याबाबतची माहिती खेडच्या तहसीलदार डॉक्टर वैश्वरी वाघमारे यांनी दिली आहे। पंचायत समिती खेड येथे एक कंट्रोल रूम तयार केलेली आहे खेड तालुक्याच्या वतीने। त्या कंट्रोल रूममध्ये आपण विविध डिपार्टमेंटचे जसे का पंचायत समिती खेड, कृषी विभाग खेड, महसूल विभाग खेड यांच्या आणि तिन्ही नगरपालिका म्हणजे खेड, चाकण आणि आळंदी यांचा स्टाफ आपण तिथे नेमलेला आहे। आणि ह्या कंट्रोल रूममध्ये आपल्याला बेडची जे आपण DCSC आणि CCC ज्या दोन CCC आणि ज्या DCSC आपण स्थापन केलेले आहे ज्यांना मान्यता दिलेली आहे तर या ठिकाणी बेडची उपलब्धता, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, ICU उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता याबाबत आपल्याला माहिती मिळणार आहे। एक लिंक आपण प्रत्येक DCCला शेअर केलेली आहे की जे ज्या त्या लिंक व्हिजिकेअर लिंक मार्फत ते रोजचे बेडचा उपलब्धता ते त्या ऑनलाईन ते भरणार आहेत आणि त्यामुळे आम्हाला कंट्रोल रूममध्ये ते दिसणार आहे जेणेकरून लोकांचा फोन आला ज्यांना प्रॉब्लेम आहे ऑक्सिजन बेडच्या बाबतीत किंवा व्हेंटिलेटर बेडच्या बाबतीत त्यांना तत्काळ त्या नंबरवरून माहिती मिळणार आहे आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, कुठल्या हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत याची माहिती कंट्रोल रूमद्वारे दिली जाणार आहे। त्याचप्रमाणे रेमडेसिवीरच्या इंजेक्शन बाबतीत आता हॉस्पिटलनीच जिल्हा नियंत्रण कक्षाला एक लिंक आम्ही शेअर केलेली आहे, त्या लिंकद्वारे मागणी नोंदवायची आहे आणि 3 दिवसाची संभाव्य मागणी नोंदवायची आहे आणि त्याप्रमाणे त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार आहे। रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत काही लोकांच्या तक्रारी असतील तर त्याही ह्या कक्षामध्ये त्यांनी त्या तक्रार नोंदवाव्यात आणि त्याप्रमाणे माननीय तहसीलदार खेड यांच्या याच्याखाली नियंत्रणाखाली एक भरारी पथक स्थापन केलेलं आहे आणि ते भरारी पथक त्या ठिकाणी येऊन त्याची ती शहानिशा करेल। म्हणजे चुकी जर जास्त दराने रेमडेसिवीर कुणी इंजेक्शन विकत असेल किंवा उपलब्ध होत नसेल तर अशा तक्रारी या कंट्रोल रूममध्ये जाणार आहेत आणि कंट्रोल रूममध्ये त्या तक्रारी प्राप्त झाल्या त्यानुसार भरारी पथक त्या त्या ठिकाणी व्हिजिट करून त्या शंकेचं निराकरण करणार आहे। रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत मी एक क्लॅरिटी देऊ इच्छिते की रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत ज्या आता माननीय प्रांतसाहेबांनी ज्या मान्यता दिलेल्या आहेत त्या DCSC सेंटरनी ऑनलाईन जिल्हा नियंत्रण कक्षाकडे संभाव्य 3 दिवसाच्या इंजेक्शनबाबत मागणी नोंदवायची आहे। आता कुठल्याही हॉस्पिटलनी नातेवाईकांमार्फत किंवा रुग्णांमार्फत रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करायची नाही आहे। त्या संभाव्य 3 दिवसाची जी मागणी नोंदवली जिल्हा कक्षाकडे नोंदवले गेल्यावर त्यांना डायरेक्ट तिथून ते उपलब्ध होणार आहे। याबाबतच्या ज्या काही तक्रारी असेल त्या तक्रारीबाबत तहसीलदार यांच्या नियंत्रणाखालील जे भरारी पथक आहे ते त्या तक्रारीचं निराकरण करणार आहे। कुठल्याही DCSC सेंटर किंवा हॉस्पिटलमार्फत जर नातेवाईकांकडे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत किंवा मागणीबाबत प्रिस्क्रिप्शन दिलं डायरेक्ट आणि तशी मागणी केली तर ह्याही तक्रारी ह्या भरारी पथकामार्फत या तक्रारी भरारी पथकाकडे येतील आणि भरारी पथक यावर ॲक्शन करेल याची सर्वांनी नोंद घ्या। पुणे लाईव्ह न्यूजसाठी तुकाराम बोंबले, खेड, पुणे। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।